अभिमानासाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाचा पक्ष काढला. आज त्यांच्या मुलाकडून तो पक्ष काढला. अरे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या करमुळीला धरून ही भारतीय जनता पार्टी 25 वर्षांच्या नंतर ही महाराष्ट्रामध्ये रुजली. ती भारतीय जनता पार्टी त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाची झाली नाही, ही तुमची काय होणार आहे याचा तुम्ही विचार करा. ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रोपटं लावलं, त्या रोपट्याचा वटवृक्ष केला, आज त्या पवार साहेबांचा पक्ष तुम्ही काढून घेतलाय. आणि तुम्ही सांगताय लोकशाही पद्धतीने पक्ष काढलाय. अरे महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोराला माहितीये हे तुम्ही पक्ष कसा काढलाय. जगताप साहेब, मी 3 महिन्यापूर्वी नगरला एका सरापाच्या दुकानात गेलो. त्या सरापाच्या दुकानात माझ्या मित्राची एक सोन्याची अंगठी मोडायला गेलो. त्या सरापाच्या हातात मी ती सोन्याची अंगठी दिली. सरापानं ती अंगठी बघितली आणि मला सांगितलं ही डुप्लिकेट अंगठी आहे. मी खालीवर त्या सरापाकडे बघितलं. मी म्हणलं हे डुप्लिकेट आहे. ते म्हणलं हो डुप्लिकेट आहे. मग माझ्या खिशातली मी एक बेनटेकची अंगठी काढून दिली. बेनटेकची अंगठी बघितल्यावर सोनार म्हणला हे 100% 52% सोनं आहे, हे चालेल म्हणले. मी परत त्याच्याकडे खालीवर बघितलं. म्हणलं भाऊ अगोदर तुम्ही कुठे कामाला होते? तो म्हणला मी गव्हर्नमेंट जॉबला होतो. मी म्हणलं कुठल्या गव्हर्नमेंट जॉबला होते? म्हणले मी निवडणूक आयोगात कामाला होतो. म्हणजे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायचं काम हे निवडणूक आयोग, आता भारतीय निवडणूक आयोग राहिलं नाही, हे भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग झालंय. आज सत्तेचा एवढा दुरुपयोग, एवढा दुरुपयोग स्वातंत्र्याच्या नंतर कधी झेंडेसाहेब झाला नाही. आज सत्तेचा दुरुपयोग बघून मला अण्णाभाऊ साठेंच्या 4 ओळी आठवत आहेत की ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,